काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारपासून नागपुरात सुरू झाली असून त्यांना मोठ्या संख्येत नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. आज पश्चिम नागपूर सदर शीतला माता मंदिर परिसरात यात्रा सुरू झाली असून नरेंद्र जिचकार यांनी घरोघरी जाऊन जनतेचा आशीर्वाद घेतला. नवा नेतृत्व नवे विश्वास नवा मार्गरत हाक तुमची मार्गरत हाक तुमची सुसंवाद आवाज नवा साथ तुमची हात तुमचा जनकल्याणाची भावना शुभेच्छा नव वर्षाच्या सुख समृद्धीची प्रार्थना आशीर्वाद यात्रा जन आशीर्वाद यात्रा नम्र आणि विवेकशील उच्च शिक्षित तर्कशील संधी रोजगार नवा उंच भरारी उद्योगशील न्यायाची रे नित्य भाषा दिन दुबळ्यांची सांत्वना शुभेच्छा नव वर्षाच्या सुख समृद्धीची प्रार्थना आशीर्वाद यात्रा जन आशीर्वाद असं आहे. 2 वर्षापासून नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे निवडणुका झाल्या नाही आहे, त्यामुळे इथं कुणीच नगरसेवक नाही आहे. 2 वर्षापासून लोकांच्या समस्या ज्या आहे ज्या नगरसेवकाच्या मार्फत त्या काही ना काही त्याच्यामध्ये त्याचा समाधान व्हायचं ते आता बिलकुल नाही आहे. ड्रेनेजची समस्या आहे, रोडची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, बऱ्याचशा समस्या आहे. आणि विधानसभा क्षेत्राचे जे प्रतिनिधी आहे त्यांचंही लक्ष नाही आहे. सगळ्याचं असं म्हणणं आहे की फक्त वोट मागासाठी आल्यानंतर इथं आले नाही, बरेचसे कामं इथं थांबलेले आहे. मी ह्या जन आशीर्वाद यात्रेच्या मार्फत सगळ्यांचे मी आशीर्वाद घेत आहे, सगळ्यांचं मी समाधान करायचा प्रयत्न करत आहे. बिलाच्याही समस्या आहे, वॉटर बिलाच्या समस्या आहे, ज्या ज्या मी काही कोणच्या पदावर नाही आहे पण जिथं जिथं माझे संबंध आहे जिथे जिथं मी काम करू शकतो तिथं मी काम करत आहे. मागील 6 दिवसात जवळपास आमच्याकडे 50 ते 60 समस्या आल्या, त्यातल्या आम्ही 70-80% आम्ही सॉल्व्ह केल्या, बाकीच्या प्रोसेसमध्ये आहे. तर आम्हाला आशीर्वाद घेत असताना लोकांचे काम करण्याची एक संधी मिळत आहे, ह्या अतिशय मोठी उपलब्धी ह्या यात्रेची आहे. मेरा नाम खुशबू मिश्रा आहे, मैं एक सोशल वर्कर हूँ और मैं जो ये यात्रा में जन आशीर्वाद यात्रा में नरेंद्र जिचकार सर के साथ में मैं घूम रही हूँ उनके यात्रा में और जो उनके साथ कांग्रेस कम्युनिटी ने किया है वो बहुत ही नाइंसाफ़ी है और कांग्रेस कम्युनिटी ने अपना बहुत बड़ा खुद होकर नुकसान किया है. जो इतने अच्छे कार्यकर्ता और इतने अच्छे नेता को उन्होंने जो अपने कम्युनिटी से बाहर निकाला है, निलंबित किया है, ये बहुत ही गलत डिसीजन और निर्णय लिया है कांग्रेस पार्टी ने और मैं सख्त इसके खिलाफ हूँ और मैं नरेंद्र जिचकार के साथ में हूँ और वो ज़रूर जीतेंगे और वो MLA बनेंगे और पूरी जनता और भीड़ को आप देख रहे हो बहुत अच्छा रिस्पॉन्स आ रहा है और नरेंद्र जिचकार आगे बढ़ो, हम सब आपके साथ हैं. जय